नमस्कार, मी विजस ठोंबरे. आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. खेराडे वांगीतील रुग्ण पॉझिटिव्ह समजूनच प्रशासन खबरदारी घेणार, डॉक्टर संजय साळुंके. खेराडे वांगीचा मृत रुग्ण पॉझिटिव्ह नसल्याचा खुलासा असणारे पत्र सायन हॉस्पिटलच्या डीनकडून आले आहे, पण सदर पत्रात त्या रुग्णाची कोरोना टेस्ट घेतली किंवा नव्हती याबाबत काहीच माहिती नाही, त्यामुळे सदर रुग्णाबाबत संशय कायम आहे. त्यामुळे क्वारंटाईन केलेल्या 36 रुग्णाचे दुसरे सॅम्पल आम्ही घेणार आहोत. या सॅम्पलची चाचणी काय येते त्यावर पुढचा निर्णय आम्ही घेऊ. तोवर त्या क्वारंटाईन केलेल्या 36 लोकांना खबरदारी म्हणून अजून 7 दिवस इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंके यांनी दिली. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.